विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला, धूर फवारणी यंत्र धूळ खात। जत भाजपच्या वतीने निषेधात्मक पूजन, जत नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। सुमारे 40,000 अधिक लोकसंख्या असलेल्या जत शहरात पावसामुळे सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढू लागले आहे। यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। याकडे जत नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे। जत नगर परिषदेने एका वर्षापूर्वीच विद्युत डास फवारणी यंत्र खरेदी केले होते, मात्र गेल्या 1 वर्षापासून त्या मशीनचा वापर करण्याची सुबुद्धी नगर परिषदेला झाली नाही। वापर नसल्याने त्या मशीन धूळ खात उभ्या असल्याने या निषेधार्थ भाजपच्या नगरसेवकांनी या मशीनचे अनोख्या पद्धतीने निषेधात्मक पूजन केले आहे। मशीन उपलब्ध असताना जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष व पदाधिकारी मशीनच्या वापराबाबत दुर्लक्ष का करीत आहेत असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे। याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी जत नगर परिषद जनतेच्या जीवाशी खेळ मांडत असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे। सध्याच्या दूषित हवामानामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। डेंग्यू, मलेरिया अशा रोगांचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। प्रामुख्याने जत नगर परिषदेच्या वतीने जत शहर व उपनगरात डास फवारणी करणे आवश्यक होते, पण नगर परिषदेने तसे काही केले नसल्याचं दिसून येत आहे। जत नगर परिषदेने 2 ई-बाईक फवारणी मशीन खरेदी करून 1 वर्ष झाले, आजपर्यंत त्या मशीनचा साधा वापरही केला गेला नाही। लाखो रुपये खर्च करून ई बाईक फवारणी मशीन सध्या बंद अवस्थेत आहे। मशीन बंद असल्यामागचे गौड बंगाल काय असा सवाल नगरसेवक गौतम ऐवळे यांनी केला। आज भाजपच्या शिष्टमंडळाने पाण्याच्या टाकीजवळील जत नगर परिषदेच्या मिनी कार्यालयास भेट देत हे मशीन बंद असल्याच्या निषेधात ई बाईक फवारणी मशीनचे पूजन माजी उपनगराध्यक्ष उमेद सावंत, नगर सेवक गौतम ऐवाळे, प्रकाश माळे, शहर प्रमुख कुमार कोळी, संतोष मोटे, दयानंद ऐवाळे यांनी केले। सत्ताधाऱ्यांचा कारभार प्रत्येक गोष्टीत आपण बघत आलो। सत्ताधाऱ्यांचा कारभार जिथं पैसे मिळतात खायला त्या ठिकाणी एकदम अतिशय चांगला कारभार करायचा। आज जतच्या शहरामध्ये रोगराई पसरलेली आहे, सगळे दवाखाने फुल आहेत। खरं तर आज प्रत्येक प्रभागामध्ये तिथं म्हणजे आपल्याकडे यंत्रणा आहे, ह्या शोरूमच्या गाड्या आहेत, मला वाटतं वर्ष झालं ह्या गाड्या घेऊन, तर प्रत्येक प्रभागामध्ये आज डास फवारणीची गरज आहे। असंख्य प्रमाणात डास झालेले आहेत, रोगराई पसरली आहे। तर सत्ताधाऱ्यांना नेमकं याच्यावर ड्रायव्हर वगैरे आहे, त्यांचा पगार आहे, सगळ्या खर्चाला पैसे आहेत, तर ही लोकं का करत नाहीत, जनतेच्या सोयीचं काम का करत नाहीत, हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे। तर आज आम्हाला सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावो, देवानं यांना आई अल्लमानं सद्बुद्धी द्यावी म्हणताना आम्ही त्यांना आज परडीचा म्हणजे परडी त्यांना हे केली, पूजा केलेली आहे। आज तर किमान आता तरी या सत्ताधाऱ्यांनी शान होऊन किमान ह्या गाड्यांचा जो आलेला आहे तिथं हे सडत पडण्यापेक्षा लोकांना उपयोगाला व्हावं आणि ह्या लोकांची सोय व्हावी अशी आता तरी म्हणजे देवानं त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि ही कुठेतरी ह्या गाड्या मार्गी लाव्यात म्हणताना आम्ही ही प्रतिकात्मक पूजा केलेली आहे। तर आम्ही असं किती वेळ वागायचं आणि किती वेळ करायचं, बांगड्या सुद्धा गौतम भाऊनी त्यांना बांगड्या सुद्धा दिलेल्या आहेत। किमान आता सत्ताधारी कुठे डोळे उघडतील आणि हे फवारणी उद्यापासून चालू होईल अशी अपेक्षा करतो। आणि इथं आम्ही आलो आहे ह्या पाण्याच्या ह्याच्यावर, ऑफिसमध्ये तिथं कोण नाही आहे, इथं बघितलं इथल्याही ऑफिसमध्ये कोण नाही आहे, किंवा ऑफिसमध्ये माणसंच नाही आहेत। या नगरपालिकेत नेमकं चाललंय काय, नवीन जिल्हाधिकारी आले तर ह्यात काय लक्ष घालणार आहेत का नाहीत, त्यांनी घालावं अशी आमची अपेक्षा। जॉकेश अदाटे, सर।